नमस्कार, माझं नाव अभिजीत संजय सरोदे. मी अजीत स्वीट्समध्ये विपणन सहयोगी म्हणून अकोल्यामध्ये काम करतो. आज मी सोकोळा येथे श्री सागर भाऊ यांच्या शेतात आलेलो. त्यांनी आमच्या कंपनीचा अजीत 168 हा या गव्हाची लागवड केलेली आहे. तर त्यासाठी मी त्यांना काही 2-4 प्रश्न विचारणार आहे. सागर भाऊ बोला. सर्वात पहिले शेतकऱ्यांना तुमचा परिचय द्या. नमस्कार, माझं नाव सागर सुरेश पुरी, राणा सोकोडा, तालुका जिल्हा अकोला. तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर 77 45 86 41 48. हा वान कोणता आहे तुमच्या शेतात लावलेला? अजीत 108 लावलेला मी. मागच्या वर्षी लावला होता? मागच्या वर्षी लावला होता. 20 क्विंटल गहू झाला होता म्हणून यावर्षी बी लावलेला मी. बरं, गव्हाची पोळी कशी येते खायसाठी? पोळी मस्त होते, नरम. बरं, पेरताना काय केलं तुम्ही? बियाणं लिवसीन लावलं होतं का? हा, 40 किलो सोडलं होतं, लिवसीन लावलं होतं तिले. खत कोणतं दिलं होतं पेरताना? पेरताना 10-20 दिलं होतं, 2 पोते. एकरी 2 पोते? हा, एकरी 2 पोते. बरं, युरियाचा डोस कधी दिला होता? तिसऱ्या पाण्याला एक युरियाचा डोस दिला होता. आणि चौथ्या पाण्याला दिला काही? चौथ्या पाण्याला बी एकरी 1 पोते दिलं होतं युरिया. बरं, गव्हाची पोळी नरम येते खायला. एक नंबर पोळी. आता तुम्ही आता प्लॉटमध्ये फिरता सुरू? हो, रोज. तर तुम्ही उंबीचं निरीक्षण केलं जसं? हो, एका उंबीमध्ये. एका उंबीत किती दाणे भरतात तुमच्या हिशोबाने? माझ्या हिशोबाने 90-80 दाणे आहेत एका उंबीमध्ये सरासरी सगळ्या. 90-80 दाणे? 80-90 समजा ना. 80-90 दाणे आहेत एका उंबीमध्ये सरासरी सगळे. मागच्या वर्षी तुम्ही सांगता, मागच्या वर्षी तुम्हाला एकरी 20 क्विंटल उत्पन्न आलं होतं? हो, एकरी. यावर्षी लावलेलं आहे मी. यावर्षी काय म्हणते तुम्ही पोझिशन? यावर्षी पोझिशन चांगली आहे मागच्या वर्षी पेक्षा बी. पोझिशन चांगले म्हणजे कमीत कमी यंदा बी 20-22 जवळपास जाणार आहोत मी. जाणार आहे? हो, एकरी. तर तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता? शेतकऱ्याला मी म्हणतो, दरवर्षी 108 गहू लावा तुम्ही. चांगली नरम पोळी येते, उत्पादन भरपूर येते. बरं, गहू पळायची काही गहू पळायची समस्या नाही. काहीच नाही, फक्त पाणी खालून जायचं गेले. बस स्प्रिंकलर पाणी दिलं तर पळायला घ्यावं लागते. खालून पाणी दिलं तर काही प्रॉब्लेम नाही. बरं, लिवसीन लावलं तर तसंही प्रॉब्लेम नाही? लिवसीन लावलं तर त्याच्यापेक्षा प्रॉब्लेम नाही. जास्त वाढत बी नाही, उंबी बी ठस भरते चांगलं, गहू बी पळत नाही. बरं बरं, ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद सर.